तदनंतर पुणे शहरात दाखल झाला, डिंगडॉंग टीम मध्ये दाखल झाला. तदनंतर ज्या ज्या ठिकाणी गेला त्या त्या ठिकाणाहून बेस्ट बॅट्समन घेऊन आला. उडपीची 20 लाखाची स्पर्धा, बेस्ट बॅट्समन कृष्णा सातपुते. तदनंतर 10 PL 25 लाखाची स्पर्धा, बेस्ट बॅट्समन कृष्णा सातपुते. ज्या ज्या काही मोठमोठ्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धांमध्ये बेस्ट बॅट्समन ठरला महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा सुपर हिरो. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूच्या नावावर तब्बल 21 सेंचुरी आहेत तो मैदानात दाखल झालाय. कृष्णा सातपुते फलंदाजीसाठी मैदानात दाखल होतोय. हॅलो, आख्यायिका बनून राहिलाय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. 1 मे 1983 जन्मतारीख कृष्णा सातपुतेची, आणि या कृष्णा सातपुतेने मात्र संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वावर एक मोठा नावाचा दबदबा निर्माण केलाय. अमोल दुबे, माफ करा, सुरेख चेंडू अमोल दुबेचा. या अमोल दुबेने देखील अहमदनगरच्या क्रिकेटमध्ये धमाका केलाय. तोच अमोल दुबे गोलंदाजी मार्गवर येतोय. बाबळेश्वर, बरोबर ना, बाबळेश्वर परिसरातील शिर्डीच्या बाजूलाच बाबळेश्वर नावाचं गाव आहे, आणि या बाबळेश्वर गावचा असणारा हा सितारा गोलंदाजीसाठी अमोल दुबे पाटील गोलंदाजी मार्गवर आहे. तर फलंदाजीसाठी महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा सुपर हिरो मॅन फ्रॉम कुर्डुवाडी सोलापूर कृष्णा सातपुते फलंदाजीसाठी सज्ज होतोय. कृष्णासाठी सर एक फटका मारला जातोय. वन बाउंड चेंडू दुसरा टप्पा पडतोय आणि चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने जातो. एक धाव मिळेल, धाव संख्येचा श्री गणेशा होतोय. दोन बलाढ्य संघ, कारण क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघ जर तुम्ही पाहिला तर त्या संघामध्ये तुम्हाला नाशिकचे खेळाडू दिसतील, अहमदनगरचे खेळाडू दिसतील, त्या संघामध्ये तुम्हाला पुणे जिल्ह्याचा नॉन स्ट्राईकला तर स्ट्राईकवर कृष्णा सातपुते. सुर एक फटका मारला जातोय. कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून निघालेला फटका, चेंडू हवेत जातोय. कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका, चेंडू सीमा रेषा पार. पुढे सरसावत मारलेला आहे. कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका, आणखीन एक खणखणी षटकार कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून. पण इथे तर दोन एक फटका, टाळ्यांचा गजर कृष्णा सातपुतेसाठी. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा सुपर हिरो लगातार 3 षटकार या ठिकाणी मारतोय. सुरेख फटका, कृष्णा सातपुते हेलिकॉप्टर 6 धावांसाठी. जी हां, मैं हूं खलनायक. जर कृष्णा सातपुते याचा विकेट जर काढला तर मानवशेठ यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅकफुटला जात हा चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूची सांगता होते बक्षीस. विकेटचं किंमत मात्र 10,000 रुपये. हा टेनिस क्रिकेटमधील इतिहास असणार आहे. लाजाबाब क्रीडा स्पर्धा थक्क करणाऱ्या या ठिकाणी पारितोषिक पाहायला मिळतात. कृष्णा सातपुतेची विकेट घेणाऱ्या गोलंदाजास पारितोषिक लावलेला अभिजित होते. ओ सुरेख गोलंदाजी अभिजित, एक षटकार जरूर मारला कृष्णाने, अप्रतिम फटका होता. परंतु अभिजित दुते देखील काही कमी नाहीये. मी अहमदनगर मैदानाच्या बाहेर स्टेज पेटलेला. तर कौतुक करावं लागेल, तर अभिजित दुतेसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण अप्रतिम गोलंदाजी केली, चांगलं कमबॅक करतोय. 3 डॉट बॉल 1 षटकानंतर या षटकामध्ये 4 डॉट बॉल टाकले. पुसळता चेंडू फाईन लेगच्या दिशेने, चेंडू तटवण्याचा प्रयत्न. कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका, चेंडू सीमा रेषा पार. असते असते वाढणार आहेत सर. सुरेख फटका पुन्हा एकदा कृष्णाच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. चेंडू वन बाउंड, चेंडू सीमा रेषा पार, कृष्णा सातपुतेच्या बॅट मधून चौकार. आज उठणारी फलंदाजी हा डॉन आहे कुर्डुवाडीचा, हा डॉन आहे माळा तालुक्याचा, हा डॉन आहे सोलापूर जिल्ह्याचा. सर मैदानामध्ये डॉन आहे कृष्णा सातपुते, तर मैदानाच्या वर स्टेजवर डॉन आहे नंदराज शेठ मुंगाजी. आणि आणखीन एक खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. कृष्णा सातपुते एक लेटकटचा फटका मारला आणि 4 अभिजित दुबे गोलंदाजी मार्गवर. पुन्हा एकदा अहमदनगर एक्सप्रेस सुरू सज्ज झाले गोलंदाजी मार्गवर. कृष्णा आणि अभिजित दुधे दोघांमधील युद्ध रंगलं या अगोदरच्या मॅच मध्ये. षटकामध्ये 5 चेंडूंचा सामना केला होता कृष्णाने अभिजित दुधेच्या, आणि 5 चेंडूमध्ये 6 धावा काढल्या होत्या. म्हणजे 1 षटकार मारला होता कृष्णाने तर 4 चेंडू निर्धाव टाकले होते अभिजित दुधेने. दोन मोठ्या खेळाडूंमधील युद्ध रंगतय ओवळे गावामध्ये. बॅकफुटला जात हा चेंडू मात्र पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न.
प्रयत्न मात्र फसतोय. निर्धाव चेंडू ची सांगता होताना पाहिला मी इथे. आता मात्र शपलवून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक निर्धाव चेंडू टाकला जातो होतो अभिजित दुधेच्या माध्यमातून आणि एकंदरीत चेंडू झाले दोघांच्या मधील 7 आणि 1 6 चेंडू निर्धाव टाकले. तर अभिजित दुधेसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम गोलंदाजी करतोय अभिजित दुधे. 2000 रुपये नंद्रेश्वर मुंगाजी यांच्याकडून सर. हो सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक अभिजित दुधे. तर लगातारचे 6 चेंडू निर्धाव टाकले कृष्णा सातपुतेला अभिजित दुधेने. कौतुक व्हायला पाहिजे अभिजित दुधेचा. अप्रतिम गोलंदाजी. 3000 रुपये मिळणार आहेत अभिजित दुधे या गोलंदाजाला. थोडा सुरेख पॉडकास्ट उघडे. सरसावर चेंडू टोलावला जातोय. अभिजितने मात्र हुकूमत गाजवली आहे म्हणावं लागेल. एक षटकार जरूर मारला कृष्णाने अप्रतिम, परंतु तदनंतरचे 6 चेंडू लगातार निर्धाव टाकलेत अभिजित दुधेने कृष्णा सातपुतेला. स्पर्धा आहे लांबवरचा रनअप. जर कदाचित माझ्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबवरचा रनअप असेल हा टेनिस बॉल क्रिकेटमधील अभिजित दुधे. सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा पाहिला मी. तर कौतुक करावं लागेल या ठिकाणी आणि अभिजित दुधेसाठी जोरदार टाळ्या. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फक्त दोनच धावा दिलेल्या अभिजित दुधेने. खरोखर जबरदस्त गोलंदाजी. ज्यांना कृष्णा सातपुते जे वादळ मैदानामध्ये उठलंय त्या वादळाला शांत करण्याचं काम जर खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल ते अभिजित दुधे यानं. परत एकदा कमबॅक केल्या संगणकाला विनंती आहे की तदनंतर अभिजित दुधे 7 धावा, तदनंतर शिबान शेख 23 आणि तदनंतर अभिजित दुधे 2 धावा. हो सुरेख फटका. हेलिकॉप्टर पुन्हा एकदा कृष्णा सातपुतेच्या पॅट मधून सीमारेषा दिशेने जात असताना अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं अभिजित दुधेच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावून आलाय तो अभिजित दुधे. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचली 55 असं वाटत. सुरेख फटका. कृष्णा सातपुते ब्रँडेड फटका. चेंडू सीमा रेषा पार षटकार. वैयक्तिक 48 धावांवर फलंदाजी करतोय कृष्णा सातपुते. अर्धशतकाची प्रतीक्षा असणाऱ्या सर्वांना कृष्णा सातपुतेच्या म्हणजे बरेचसे चाहते या ठिकाणी सांगतात कृष्णा पनवेलमध्ये अजून कधीच फलंदाजी केली नव्हती. पहा हे घ्या त्याचं उत्तर. 48 धावा कृष्णा सातपुते. कारण जोरदार टाळ्या कृष्णा सातपुते या फलंदाजासाठी. तब्बल 48 धावांचे